Imani John. पुणे एके काळी डेलुलियाच्या बेटाच्या राज्यात थिओडोर नावाचा एक तरुण आणि आकर्षक राजा राज्य करत होता. थिओडोरचा आपल्या प्रजेवर खूप प्रेम होत. लोकांना आनंदी ठेवण्याचा तो सदैव प्रयत्न करत असे. डेलुलिया एक बेटांचा समूह होता जे एक समृद्ध असं राज्य होत. शेजारच्या राज्यासोबत ते व्यापारही करत असत. राजा त्याच्या राज्याची पाहणी करण्यासाठी जेव्हा जायचा तेव्हा त्याच्या सोबत त्याचा इमानी नोकर जॉन नेहमी असायचा. थिओडोर व्यापाऱ्याचा वेश करायचा, जॉनचा जुना मित्र टेड म्हणून, आणि ते दोघं राज्यभर फिरायचे. अशा प्रकारे थिओडोरला प्रजेला कसं आनंदी ठेवावं हे कळायचं. कसा आहे स्मार्टी? अरे टेड, जॉन तुझी वाट पाहतोय, त्याने शोधून काढलं. धन्यवाद मार्टी. आम्ही राज्यातल्या गोंधळाला कारण ठरलेल्या त्या जनावराला शोधून काढलंय, पण मला असं वाटतं की ते जरा आवाज करणार असू शकत. ठीक आहे, काय काय आहे ती गोष्ट? मला वाटत ती गोष्ट एक फेरेट आहे. हे, तुम्ही कोणाला गोष्ट म्हणताय? मला या खोक्यातून बाहेर काढा, मी दाखवतो तुम्हाला मी काय गोष्ट आहे ते. ते बोलतोय? अरे हो, तुला इतकं कळत नाही का? माझं नाव फ्रेडी आहे. मी त्या व्हाईट मांत्रिक अल्स्टर मुळे या कठपुतळीत बदलला गेलो. तुम्ही मला पकडलं तेव्हा मी काही खायला मिळतंय की काय ते शोधत होतो. आता मला इथून बाहेर काढा, म्हणजे मी त्या म्हाताऱ्या मांत्रिकाकडे जाऊन त्याला मला पुन्हा बदलायला सांगेन. पण त्याने तुला असं छोटस फेरेट का बनवलं सांग? मी राजा झेरियस साठी सोनार म्हणून काम करायचो. राजा झेरियस? हो, त्याने अलिस्टरला मंत्रवून राज्यातील सगळ्या सोनारांना त्याने सगळं सोनं त्याच्या पाशी आणायला लावलं. त्यामुळे इतर लोक गरीब आणि दुःखी झाले. या मंत्रातून मी कसा बसा बाहेर पडलो आणि पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच अलिस्टरने मला पकडलं आणि मला हे असं केलं. खूपच वाईट झालं. हो, हे असंच आहे. मी त्याला शोधून काढेन आणि त्याला याची भरपाई करायला लावीन. अरे मी तुला मदत करतो ना. तू आणि तुझं सैन्य. जर कुणी माझी मदत करू शकलं तर राजाच करू शकतो. मी ऐकलंय की तो चांगला माणूस आहे. मीच तर. सर, मला वाटतं तुम्ही याचा आधी विचार केला पाहिजे. झेरियस हा नेहमीच तुमचा आणि तुमच्या वडिलांचा कैक वर्षांपासून शत्रू होता. तुम्हाला खरंच असं वाटतं की जाऊन त्याच्याशी लढाई करावी? अरे घाबरू नकोस जॉन, त्याला कळणारही नाही. तुम्ही दोन बिंडोक माणसं काय एवढं कुजबुजत आहात? घाबरू नकोस, माझं नाव टेड आणि हा जॉन. आम्ही तुला मदत करू, चल जाऊया. टेड आणि जॉनने फ्रेडीला पुन्हा एकदा महालातल्या राजाच्या दालनात नेलं. आलो. आपण इथं काय करतोय? जर राजाला कळलं तर तुम्ही कुठेही जात आहात. अरे घाबरू नकोस फ्रेडी. हॅलो फ्रेडी. नमस्कार महाराज, थेट तुमच्या दालनात आल्याबद्दल क्षमा मागतो. अरे फ्रेडी, मी आहे टेड. मला डेलोलियाचा राजा थिओडोर म्हणूनही ओळखतात. अरे बापरे महाराज, मी आधी तुमच्याशी जसं बोललो त्याबद्दल क्षमा करा. ठीक आहे, जॉन तुला तुझी खोली दाखवेल, तिथे तू आराम कर. उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळी आपण निघूया. हो, ठीक आहे मग. या बाजूने मला वाटत की महाराज थिओडोरना माहित आहे ते काय करतायत ते. मला शंका वाटते की ते महाद्वाराच्या आत तरी कसे प्रवेश करतील. माझ्या जवळच उपमार्ग आहे. राजा झेरियसला सोन्याचं वेळ आहे. आपण सोनारांचा वेश घेऊन आत जाऊ आणि राजकन्येला जहाजावर येण्याचा आमिष देऊ आणि मग ती हवी असेल तर मला मुक्त करायला सांगू. फ्रेडीने सगळी योजना जॉनला सांगितली, जी ऐकून तो प्रभावित झाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी ते जहाजावर गेले आणि राजा थिओडोरला त्यांची योजना सांगितली आणि ते सोन्याच्या राज्यात जाण्यासाठी निघाले. आम्ही जातोय अनोळखी समुद्रामध्ये. आम्ही राजकन्याला जहाजावर आणू, मग मी पुरीसारखा होईन. चला आज जाऊया, मला खूप भूक लागली. ओ, हे काय आहे? हे राजकन्येचं चित्र आहे महाशय, राजकन्या सोफिया. ती खूपच सुंदर आहे, अशी स्त्री मी माझ्या आयुष्यात पाहिलेली नाहीये. आता मला तिला राज्यात न्यायचं आहे आणि तिच्या सोबत वेळ घालवायचाय. मला तिला राणी बनवायचंय. अप्रतिम. ते तिघेही महालात गेले आणि नंतर दरबारातही. माफ करा, पण तुम्हाला आज सोडता येणार नाही. आम्ही राजकन्या आणि महाराजांसाठी भेटवस्तू घेऊन आलो आहोत. एक मिनिट, मी महाराजांना लगेच कळवतो, बघा. अरे, हा फ्रेडी कुठे गेला? जेव्हा जॉन आणि टेड राजाला आणि राजकन्याला भेटण्याची वाट पाहत होते, फ्रेडी मांत्रिकाच्या दलनात गेला स्वतःला पूर्ववत करण्याचा मार्ग शोधायला. कुठे गेली ती? कुठे त्याची जादूची कांडी? वा वा वा, हे बघा कोण आलंय. पडा. इतक्यात नाही, थांब. शेवटी मला तू सापडलास. अरे नाही, पुन्हा पिंजऱ्यात नाही. महाराज एरियस आणि राजकन्या सोफिया आता तुला पाहतील. चल, वेळ झाली आहे जॉन. नमस्कार महाराज. महाराज, हे ते सोनार ज्यांच्या बद्दल मी बोलत होतो. ओ, सुस्वागतम. सोनारांचं माझ्या राज्यात नेहमीच स्वागत असत. आणि हे राजकन्येसाठी. अरे वा, हे खरंच खूप सुंदर आहे. एक देवदूत दुसऱ्या देवदूतासाठी. आमच्या जहाजावर बऱ्याच सोन्याच्या वस्तू आहेत बघा महोदय, तुम्हाला त्यातून निवड करणं सोपं जाईल. खरच? मी जाऊ का बाबा, प्लीज? काय मूर्खपणा आहे, मी तुला एका अपरिचितासोबत त्याच्या जहाजावर नाही जाऊ देणार. प्लीज बाबा, मी फक्त तुमच्यासाठी आणखी सोनं आणायला जाते. प्लीज. ठीक आहे ठीक आहे, पण एकटी जाऊ नकोस. तू त्या राजकन्येसोबत त्या जहाजावर जा. तशी आज्ञा महाराज. महाराज, तुम्ही फ्रेडीला पाहिलंय का? तो हरवलाय. ओ, काळजी करू नको जॉन, तो जहाजावर परत गेला असेल. जेव्हा टेड आणि जॉन राजकन्येला जहाजावर नेत होते, राजाने त्याच्या एका मंत्र्याला बोलावलं आणि ते दोघे कोण आहेत आणि कुठून आले आहेत ते शोधायला सांगितलं. तो कोण माणूस आहे आणि तो इतका ओळखीचा का वाटतोय? लगेच माहिती काढा. होय महाराज. दरम्यान जहाजांवरच्या सोन्याच्या गोष्टी पाहून राजकन्या आनंदानं वेडी झाली. ओ वाव, किती सुंदर आहे. मला हे हवंय, हे, हे आणि हे सुद्धा. जा आणि तुम्ही तयारी करा, आपण हे सगळं उतरवणार आहोत. जशी आज्ञा राजकुमारी. सगळं योजनेप्रमाणे होत आहे सर. हो, अजिबात वेळ नाही, आता आपल्याला निघायला हवं. पण फ्रेडीचं काय करायचं? आपल्याजवळ वेळ नाहीये, चल निघूया. सोन्याच्या बाजारापेक्षाही हे खूपच छान आहे. किती छान छान वस्तू आहे तिथे. हा सैनिक कुठे गेलाय? काय टेड तिच्याकडे गेला आणि त्याने तिला सगळी परिस्थिती समजावून सांगितली. त्याने तिला त्याची खरी ओळख देऊन फ्रेडी बद्दल आणि राजावर टाकलेल्या मंत्राबद्दलही सांगितलं. ओ राजकन्ये,
मी ज्या क्षणी तुला पाहिलं त्या क्षणी तुझ्या प्रेमात पडलोय. माझ्या मित्राला वाचवायला आणि राणी व्हायला तयार आहेस का? राजकन्या सोफियाचं हृदय पाघळलं आणि तिने राजा थिओडोरची मदत करण्याचं मान्य केलं. मला याबद्दल काहीच माहित नव्हतं. हे भयंकर आहे. तिथे पोहोचल्यावर मी स्वतः संदेश पाठवेन. शाही रक्षकानं समुद्रातलं जहाज पाहिलं आणि राजाला त्वरित त्याबद्दल कळवलं. राजा खूप चिडला. काय? मला कळलंच पाहिजे की तो माणूस कोण होता. असं वाटत की ते जहाज डेलोलियाचा राजा थिओडोरच्या मालकीच आहे. राजा थिओडोर? तो जादूगार कुठे आहे? मला त्याला आत्ताच्या आत्ता भेटायचंय. राजा जादूगाराच्या दालनात गेला आणि त्याने त्याला काय झालं ते सांगितलं. त्याने त्याला जहाजावर मंत्र टाकून ते परत आणायला सांगितलं. महाराज, माझ्याजवळ दोन अप्रतिम असे शाप आहेत ज्यामुळे तो राजा संपून जाईल. पुढे बोल. पहिला, जेव्हा राजा जहाजातून उतरेल तेव्हा एक शाही घोडा त्याची वाट पाहत असेल. ज्या क्षणी राजा त्या घोड्यावर स्वार होईल तो त्याला घेऊन जाईल इतक्या लांब की तो परत येऊच शकणार नाही. बघा, आणि ह्यापासून मुक्त व्हायचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे कोणीतरी घोड्याला घाबरवणं, तेही राजाला कळून न देता. नाहीतर ते कायमचे गोठून जातील महाराज. अप्रतिम. जर ह्याने काम नाही झालं तर मग दुसरा शाप नक्कीच काम करेल. बघा. आणि तो काय आहे? तुम्ही त्याला हसवण्याचा कोट भेट म्हणून द्यायचा, शांततेचं प्रतीक म्हणून. जेव्हा तो घालेल तेव्हा तो आणि त्याचं अवघं राज्य दगडामध्ये परावर्तित होईल महाराज. या शापाबद्दल जर कोणी त्याला सांगितलं तर तेही दगडच बनतील. छान केलं अलिस्टर. चल बंदराकडे जाऊया लगेच. अरे नाही, मला त्यांना सावध करण्याचा मार्ग शोधला पाहिजे. जादूची खांडी मला मिळवली पाहिजे. मिळाली. आता ही काम कसं करेल? सुरू हो. काम झालं. सलसिम सलसुम. मस्त. आता मला जाऊन जॉनला सावध केलं पाहिजे. फ्रेडीने जादूची काठी फिरवली आणि धुरांच्या झोतात तो हवेत विरून गेला. दरम्यान जहाज डेलोलियाला थांबलं. राजाने एका सेवकाला राजा जारियसला संदेश पाठवण्याच्या हेतूनं बोलावून घेतलं. मी आशा करतो की फ्रेडी तिथे सुखरूप असेल. जॉनी, तू कोण आहेस? मी आहे फ्रेडी. ऐकून घे, आपल्याकडे वेळ नाही आहे. राजाने त्या दुष्ट अलिस्टरला सांगितलंय की. फ्रेडीने जॉनला त्याने त्या शापाबद्दल जे काही ऐकलं होतं ते सांगितलं. त्याने हेही सांगितलं की जर कोणीही हे सगळं राजाला सांगितलं तर ते दगड बनतील. तेवढ्यात जेव्हा फ्रेडी जॉनला हे सांगत होता एक देखणा घोडा राजाच्या समोर चालत आला. चला शेवटी हा सुंदर घोडाच आपल्याला राजवाड्यात घेऊन जाईल. बघ आता. जेव्हा तो घोड्यावर स्वार होऊ लागला जॉनने बाजूने नेण्यात येणाऱ्या गोंगवर जोरात वाजवलं. त्यामुळे घोडा बिथरला आणि दौडत पळून गेला. किती उद्धटपणा. जॉन असं राजाच्या बाबतीत कसं करू शकतो? ठीक आहे, जॉन माझा विश्वासू सेवक आहे. ह्या मागे काहीतरी कारण असणारच राजाच्या भल्याच्या दृष्टीने. हे थोडक्यात निभावलं. राजा आणि राजकन्या राजवाड्यात गेले. एका सेवकानं जॉनला राजा जारियस आल्याचा संदेश दिला. ते आले? आले सुद्धा? हो सर, ते म्हणतात की सुखरूप पोहोचलो आहे. राजाला आणि होणाऱ्या पत्नीला भेटवस्तू घेऊ. हे अजब आहे. महाराज थिओडोर, नमस्कार. नमस्कार सर. मी भेटवस्तू घेऊन आलोय. या सोन्याच्या कोटाचा स्वीकार करा. ही आमच्या परिवाराची परंपरा आहे की नवरा मुलगा सोन्याचा कोट आपल्या पिढ्यान पिढ्याची ताकद दर्शवणार प्रतीक म्हणून घालतो. वा, अप्रतिम. हा तर माझा सन्मानच आहे. चला, तुम्ही तो घालत का नाही आहात? राजा थिओडोर तो सुवर्ण कोट घालणार इतक्यात जॉन उडी मारून तिथं आला आणि त्याच्या हातातून त्याने तो कोट हिसकावून घेतला आणि जमिनीवर फेकला, ज्यामुळे मोठ्या ज्वाळा आणि धूर निर्माण झाला. काय मूर्खपणा आहे.
हिम्मत कशी झाली आमच्या परिवाराच्या परंपरांची थट्टा करण्याची? हा तर घोर अपमान आहे. तुम्ही याला आमच्या परिवाराच्या वारसा हक्काचा असा अपमान करण्याची परवानगी देणार आहात काय? त्यांचं बरोबर आहे जॉन, तू मला कठोरातली कठोर शिक्षा करण्याशिवाय कोणताच पर्याय शिल्लक ठेवलेला नाहीस. तुला डेलोलियाच्या राज्यातून आयुष्यभरासाठी निलंबित केलं जात आहे. नाही, हे सगळं माझ्यामुळे झालं. जर कोणी जाणार असेल तर तो मी आहे महाराज. मला वाटतं की जे झालं ते मी तुम्हाला सांगितलं पाहिजे. नाही नाही, मी तुला याची किंमत नाही मोजू देणार. तू तुझं आयुष्य जगायला परत जा. मी निघण्यापूर्वी महाराज मी काही अखेरचं बोलू शकतो का? हो बोल. मी आधीपासून जे केलं ते तुम्हाला राजा झेरियसच्या वाईट मंत्रापासून वाचवण्यासाठी केलं. घोडा सोक्यांच्या आवाजाने पळवला गेला. तुम्ही जर त्यावर स्वार झाला असता तर त्याने तुम्हाला दूर दूर नेलं असतं पुन्हा कधी न येण्यासाठी. आणि हा सोन्याचा कोट ही काही परिवाराची परंपरा नाहीये. हा कोट जर तुम्ही चढवला असता तर त्याने तुम्हाला आणि तुमच्या अवघ्या राज्याला दगडात रूपांतरित केलं असतं. मी हे तुमच्यासाठी केलं. दयाशील महाराज. नाही नाही जॉन, माझ्या माझ्या इमानी सेवका, मी हे काय केलं? बाबा, हे तुम्ही काय केलं? बाबा कुठे गेला तो? असं वाटत की तो पळून गेला. ओ बिचारा जॉन, आता तर तो नाही. थांबा, माझ्याजवळ अलिस्टरची कांडी आहे. मला हे आधीच का नाही सुचलं? सालाझुम सालाझिन, बलिदान केलेलं आयुष्य पुन्हा मिळू दे. आणि वाऱ्याच्या झुळकी सोबत इमानी जॉनने त्याचे डोळे उघडले आणि तो पुन्हा धडधाकट झाला. धन्यवाद माझ्या मित्रा. माझ्यासाठी इतकं काही करणाऱ्या मित्रांसाठी मी एवढं करणं काहीच नाही आहे. आणि मी सुद्धा. तू सगळ्यात विश्वासू माणूस आहेस माझ्या सोबत असलेल्यांपैकी. आता तू माझा सेवक नाही आहेस तर मित्र आहेस. पण एका अटीवर, फक्त तुम्ही फ्रेडीला पुन्हा फेरीत केलं तर. बरं झालं मी तुमचा मित्र आहे ते.